कशासाठी राजकारणामध्ये राहता? घरी जावा, घरी जावा, स्वयंपाक करा। खासदार असतो तुम्ही, कळत नाही एका मुख्यमंत्र्यांची भेट कशी घ्यायची, कळत नाही एक शिष्टमंडळ पाठवायची। आता घरी जाण्याची वेळ झाली आहे, चला। मैं भी नहीं उनको कह सकता और वो भी मेरे बहन को नहीं कह सकते, उनको वो अधिकार नहीं है। तुम्ही दिल्लीत जाऊन आता शोध घेणार आहे की दिल्लीत जाऊन शोध घेणार की कसा पॉलिटिकल आरक्षण द्याला मध्यप्रदेशला? तुम्ही दिल्लीत जा नाही तर मसनात जा, शोध घ्या आणि आरक्षण द्या। ग्रामीण भागामध्ये तुम्ही राहायला शिका, त्या ग्रामीण भागामध्ये अशा काही म्हणी आहेत, हे पोरालाही आई म्हणते मसनात जा तिकडे, त्या मसनात जायचा अर्थ त्या पोराला स्मशानभूमीत पाठवण्याचा विषय नसतो। आणि तसंच ग्रामीण भागामध्ये हे जमत नसेल तर सोड बघू हे असं म्हणण्याची पद्धत आहे। त्या सुप्रियाताईंबद्दल बिलकुल अनादर नाही। जेव्हा जेव्हा सुप्रियाताईंना मी भेटतो तेव्हा खूपच आदराने एकमेकाची चौकशी करतो आणि त्यामुळेच सुप्रियाताई काल माझ्या ह्या म्हणण्याचा जो जरा म्हणतात की परासा कावळा केला गेलेला आहे, त्याच्यावर सुप्रियाताई खूप सकारात्मक रिॲक्ट झालेला आहे किंवा दादाला हे म्हणण्याचा त्याचा त्याचा अधिकार आहे। कारण दादांना म्हणावं, आज जगभरामध्ये शेफचं काम करणारे हे सगळे पुरुष आहेत, तर मला असं वाटतं त्यांनी जर स्वतः घरात बसून स्वयंपाक केला तर त्यांच्या बायकोलाही मदत होईल आणि भाजपला नवा अध्यक्ष मिळेल चांगला। कारण हे कॉमेंट जे त्यांनी केले ते सुप्रिया त्यांच्यासाठी योग्य नाही आहेत। त्यामुळे भाजपचं झालंय काय? आता पडळकर काय बोलले, घरफोडे, हे स्वतः घरफोडे म्हणजे दरोडेखोर आहे, यांच्या हातात बेड्या पडून त्यांना पोलीस स्टेशनला बसलेला फोटो सगळीकडे व्हायरल झालेला आहे। आणि काय बोलावं, ते त्यांना ताळतंत्र नाही, काही कोणीही भाजपमध्ये उठतं आणि काहीही बडबडत असतं, त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलेलं बरं।